मुत्र्या ब्लॉग बघितला का रे? मुत्र्या ब्लॉग लोक काय करतील ना याचा नेम नाही. युट्यूब वरती हनीमून बघितला, भांडण बघितलं, नवरा बायकोचे गराणे बघितले, भीक मागणारे लोक बघितले, खोटं खोटं भांडणारे शिव्या देणारे लोक बघितले, अश्लीलता बघितली, बायकांचे अफेअर्स बघितले. आता फक्त मुतलेला नवरा बघायचा राहिला होता, तो पण बघायला भेटलेला आहे मुत्रा ब्लॉग. तर चला आज बघूया मुत्रा ब्लॉग मध्ये काय काय झालं, डिटेल मध्ये बघूया. छान छान कमेंट्स पण आलेल्या आहेत, खूप मस्त मस्त कमेंट्स आहेत, त्याच्यावरती त्या कमेंट वरती पण थोडंसं डिस्कशन करूया. तुम्हाला काय वाटतं तुम्ही देखील कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ स्टार्ट होईल एका छोट्याशा इंट्रो नंतर, तोपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया छोट्याशा इंट्रो नंतर. हाय फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल 100% प्युअर रिएक्शन. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त आणि जबरदस्त असणार आणि आपापल्या घरात खुश असणार. तर आज आपण बोलणार आहोत चष्मा घालून झोपलेल्या एका व्यक्तीबद्दल. मला एक सांगा, सगळं ठीक आहे, सगळं ठीक आहे, पण चष्मा घालून कोणी झोपत का हो? हा प्रँक किती फेक होता आणि किती मुद्दामून लंबा खेचला हा मी हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले चष्मा घालून झोपताना हा व्यक्ती मला दिसलेला आहे. तुम्ही पण व्हिडिओ जाऊन बघू शकता, इथे दिसतंय तुम्हाला चष्मा घालून झोपलंय. आणि दुसरी गोष्ट, खिडकी च्या बाहेर उजेड दिसत होता, दिवस दिसत होता. त्यानंतर हे दोघ जण आरडाओरडा करत होते, एवढे किंचाळत होते. ही रिअल सिच्युएशन झाली पण असती, एखादा माणसाला झोपेत सू झाली असती समजा, तर त्याची बायकोनी एवढा आरडाओरडा न करता त्याचं डॉक्टरकडे, डॉक्टरला कॉल करूया का, हा सिरियस इश्यू आहे, कसं काय तुम्ही सू केली, किडनीचा प्रॉब्लेम तर नाही ना, अशा हजार शंका त्या बायकोच्या मनात आल्या असत्या. जर हा फेक नसता तर, हा प्रँक फेक होता, त्यामुळे ती सी बाई घान बाई ई बाई मी सांगते बाई एवढंच करत होती पूर्ण व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओमध्ये कुठेही तिच्या चेहऱ्यावर काळजी वाटली नाही तिला, की हे कसं काय सू केली यांनी अंथरुणामध्ये. मुतले 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 चालू होतं त्याचं, शी बाई वास येतो बाई. तर एखादी रिअल असतं ना, रिअल प्रँक असतात, तर ती म्हटली असती चला हो आपण आज डॉक्टरची अपॉइंटमेंट घेऊया, तुम्हाला कशी सू झाली अंथरुणामध्ये, हा किडनीचा प्रॉब्लेम तर नाही आहे ना, तुम्हाला काही हेल्थ इश्यू तर नाही आहे ना, तुम्हाला हार्टचा काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, कसं काय सू केली, आपण डॉक्टरना एकदा भेटूया का सू झाली तुम्हाला आज झोपेमध्ये, असं सगळं डिस्कस केलं असतं. मी आईनाच सांगते, ती तो म्हणला असं नाही नाही आईला नको, नाही नाही आईला सांगावंच लागेल कारण खूप सिरियस इश्यू आहे, एवढं तुम्ही इतके मोठे आहात, 23-24 वर्षाचे आहात आणि अंथरुणात सू करताय, खूप सिरियस इश्यू आहे. ती घाबरली असती, थोडस बोलली असती, ई बाई शी बाई कॉमेडी नसती केली, त्यामुळे हा प्रँक इथे पण फेक होतो. हा पहिला पॉइंट. चष्मा घालून कोण झोपत हा दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट, खिडकीच्या बाहेर उजेड दिसत होता, त्यामुळे हे पण म्हणजे तीन पॉइंट्स आहेत की हा फेक प्रँक होता. आणि प्रँक करा रे, लोकांना एंटरटेन करा, पण इतकी अश्लील प्रँक अजून उद्या काय दाखवू, इतकी घाण कमेंट होती ना, म्हणजे घाण कमेंट नाही म्हणता येणार, तुम्ही जसं दाखवलं त्यामुळे ती कमेंट त्या व्यक्तीला करावं असं वाटलं असेल, अशी कमेंट होती ना, इतकी गलिच्छ, मला बोलायची इच्छा नाही आहे. तुम्ही जाऊन कमेंट सेक्शन मध्ये बघा, हे झालं म्हणे आता ते पण करून दाखव, म्हणजे शी नाही बरं का, दुसरं काहीतरी करून दाखव म्हणे चड्डीमध्ये. तुम्ही विचार करा, इतकी घाण कमेंट होती, तुम्ही जाऊन तिथे वाचू शकता. म्हणजे तुमच्या हातात असतं तुमची इज्जत, तुम्ही ज्याप्रमाणे लोकांसमोर प्रेझेंट होता त्याप्रमाणे लोक तुमच्याशी बोलायची हिम्मत करू शकतात. तर 28 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ई बाई शी बाई हसायची इमोजी आणि तो अश्लीलतेचा कळस. इथे फोटो बघा, बायको खाली झोपली आहे, नवरा त्याच्यावरती आहे, तो थंबनेलला पण लावलाय तो फोटो. मग तुम्ही विचार करा, जे अंबट शौकीन लोक आहेत ते ह्या व्हिडिओवरती क्लिक करणारच ना, कारण त्याच्यामध्ये थोडीशी अश्लीलता दिसते, नवरा बायको असे चिटकून दिसत आहेत, असं थोडस समजतंय ना तुम्हाला मी काय बोलते, म्हणजे मला जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही आहे ना, बोलू ना मी पूर्ण. ठीक आहे, मी पूर्ण बोलते, तुम्हाला समजतंय असं गृहित धरून. पुढे काय झालं, अश्लील थंबनेल झालं. आता तुम्हाला एक महत्वाचा पॉइंट सांगते, यांचं होम टूर तुम्ही पाहिला होता का? नसेल पाहिला तर नक्की यांचं होम टूरचा व्हिडिओ पहा. यांच्या घराला मी यांना नाव नाही ठेवत आहे पण सांगते, दोन रूम आहेत. एका रूम मध्ये त्यांनी बेड ठेवलेला आहे आणि तिथे देवघर आहे बेडच्या ह्या साईडला, कबर्ड आहे आणि आजूबाजूला तिथे कपडे वगैरे ठेवलेला रॅक आहे, छोटीशी रूम आहे आणि तेथे हॉल म्हणून पण आहे, बेडरूम पण आहे. तर तिथे
आणि हे आणि जो त्याच्या समोरच्या साईडला किचन आहे, किचन तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं व्हिडिओ मध्ये, किचनला एक छोटीशी गॅलरी पण आहे, तिथे भांडे वगैरे घासायला जागा आहे आणि ते किचन आहे. किचनच्या बाजूला आणि जो बेडरूम किंवा हॉल, हॉलच्या मध्यभागी तिथे वॉशरूम आहे आणि मध्यभागून पायऱ्या आहेत वरती येण्यासाठी, असं त्यांचं घर आहे. पूर्ण घर जर तुम्ही होम टूर बघितलं तर. आणि हे लोक हगलमुतलं दाखवणारे लोक ब्लॉग मध्ये हगलमुतलंही दाखवतात, मग हे लोक कुठे कोण झोपतं हे पण, यांच्या घरामध्ये कोण कुठे झोपतं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. कारण यांच्या ब्लॉग मध्ये यांनी बऱ्याचदा दाखवलेलं आहे की ऋतू आणि तिचा तो नवरा विनायक हे दोघ जण बेडरूम, त्यांचं बेडरूम किचन आहे, ते किचन मध्ये खाली गादी टाकून झोपतात. आता हे मला कसं माहिती, कारण यांच्या ब्लॉग मध्ये एक त्यांचा आजारी पडायचा ब्लॉग होता, अजून एक दोन ब्लॉग मध्ये त्यांनी ते दाखवलेलं आहे की कोण कुठे झोपत, आई आणि ते दोघ जण, तिचा दीर आहेत ते दीर, ते दोघ जण तिघ जण दुसऱ्या रूम मध्ये झोपतात. आणि ह्या प्रँक कॉल मध्ये आपल्याला दिवसा झोपलेले हे दोघ जण दाखवले. झोपेमध्ये कोणी असं झोपतं का चष्मा घालून, हा पण एक प्रश्न आहे. आणि एवढी टाईट जीन्स वगैरे असे कपडे घालून कोणी नाही झोपत, फॉर्मल्स घालून असं नॉर्मल कपडे, आता उन्हाळ्याचे दिवस आहे, नॉर्मल कपडे घालून झोपतो, हा एक फेक लॉजिकचा भाग आहे. हा प्रँक फेक होता, प्रँक पण करा, कॉमेडी पण करा, पण थोडीशी अश्लीलता थोडीशी वगळली पाहिजे. कारण खूप सारे फॅमिली मधले लोक ह्या व्हिडिओला बघतात, खूप सारे लोक फॅमिली सोबत बघत असतील किंवा काही लेडीज बघतायत, तुम्हाला याचं भान असू द्या. एका व्हिडिओमध्ये ऑन कॅमेरा किस करतानाच दाखवलं, किंवा असे बरेच आहेत की ज्याच्यामध्ये जे नको करायला पाहिजे ते हे व्लॉगिंग मध्ये करतात. फॅमिली व्लॉग आहे तर फॅमिली व्लॉगिंग सारखंच याला ठेवा, त्याला अश्लीलतेकडे वळवू नका. क्रिंच करा, तुम्ही क्रिंच करा, कारण खूप लोकांनी कमेंट सेक्शन मध्ये लिहिलं हे क्रिंजच आहेत, हे स्वतःच बालिश आहेत, लोकांना बालिश म्हणतात, हे बालिशच आहेत, हे असेच आहेत, हे तसेच आहेत. सगळं मान्य आहे, तुमचं क्रिंच पण मान्य आहे, कारण तुम्ही दरवेळेस नवीन नवीन कंटेंट आणतात. ऍटलिस्ट तुम्ही त्या बाकीच्या लोकांसारखं घरातले भांडणं तरी दाखवत नाही किंवा बनावटी करत नाही. एकदा दाखवलं होतं पण ते तुम्ही काही लांब खेचलं नाही, थोडक्यात तुम्ही आटपतं घेतलं आणि संपवलं तो विषय. पण हा जो अश्लीलता आहे ना की हे जे सू केली मुतला मुतला मुतला, हे खूप विचित्र आणि घाणरडा साऊंड करत होत. होम टूर मधलं हा, तर हे सगळं झालं. तर तुम्हाला सगळ्यात आता कमेंट्सचा एक भाग बघूया. त्याच्यामध्ये एक कमेंट इतकी छान होती, मला खूप आवडली. मी फेमस जरी नसलो तरी मला गल्लीत इज्जत आहे म्हणे. 61 लाईक आणि 5 रिप्लाय होते त्याला. म्हणजे तुमची इज्जत काढली अक्षरशः. तो एक व्यक्ती म्हणतोय मला गल्लीत सुद्धा इज्जत आहे, मी असं काही करू शकत नाही. तुम्हाला गल्लीत कोणी ओळखतं की नाही देव जाणे, असा त्याचा अर्थ, हिडन अर्थ आहे. इज्जत सांभाळा राव, काय लावलंय तुम्ही युट्यूब वरती. आणि अजून एक कमेंट आहे, दादा तू असं काही करतोस जे आतापर्यंत कोणीही केलं नाही, दॅट्स वाय वी ऑल लव्ह यू ब्रो अँड वहिनी. ही कमेंट होती काही टोचून बोलणं होतं हे मला नाही कळालं, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. अजून एक कमेंट आहे, देवारे ह्या वायटीवर अजून काय बघायला लागणार आहे, जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, काही पण फालतूपणा. तर अशा प्रकारच्या कमेंट्स देखील त्याच्यावरती आहे. हा फेक प्रँक होता, एवढा आरडाओरडा केला तरी पण घरातले मेंबर्स कसे धावून नाही आले. तुमची झोपायची जागा ही किचन मध्ये, तुम्ही आज बेडवर कसे झोपले आणि बाहेर कसा उजेड दिसत होता, चष्मा लावून कोणीही झोपत नाही, उजेड होता, कॅमेरा सेट केला, काय काय केलं, सगळं फेक होतं. फेक प्रँक करा, काहीही करा, पण अश्लीलता पसरवू नका, बस एवढंच आहे. क्रिंच करा, कारण क्रिंच हे तुमच्या, म्हणजे ते म्हणतात ना एकेकांमध्ये वाहतंय, क्रिंच करा, बालिशपणा करा, काहीही करा, पण अश्लीलता करू नका. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.